गोंदिया में 35 वर्षीय महिला से दुष्कर्म के मामले के मुख्य आरोपी को गिरफ्तार नहीं करने का आरोप लगाते हुए शिवसेना की महिला आघाड़ी ने आज नागपुर के वैरायटी चौक पर नारेबाजी करते हुए आंदोलन किया। इस वक्त शिवसेना के महिला मोर्चा के पूर्व विदर्भ प्रमुख शिल्पा बोड़खे ने सवाल किया है कि इस सरकार के दौरान महिलाएं सुरक्षित नहीं है और भाजपा नेता चित्रा वाघ अब कहाँ है। इस दौरान हाथ में तख्ती लेकर आरोपितों को कड़ी से कड़ी सजा देने की मांग की गई। जय महाराष्ट्र। मी शिल्पा बोड़खे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता। आज आम्ही इथे जे आंदोलन घेतलेलं आहे ते या भंडारामधील जी 35 वर्षीय महिला आहे तिच्यावर जो सामूहिक अत्याचार 15 दिवसाच्या आधी झाला, त्या आरोपीचा जो पहिला आरोपी आहे ज्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला तो दोषी अजून पकडला गेलेला नाही आहे। 15 दिवसाच्या वर झाले तरी ह्या शिंदा भाजप सरकारमध्ये हे सत्ता पिपासू सरकार आहे आणि यांच्या सरकारमध्ये तो दोषी अजून पकडलेला जात नाही। मी तर चित्रा वाघला प्रश्न विचारू इच्छिते। चित्रा वाघ, सरकार तुमचंच आहे ना, मग तुम्ही काय करत आहात? तुमच्या सरकारला जाब विचारा की तो दोषी अजून पकडला का गेलेला नाही आहे। त्या महिलेची अवस्था किती खराब आहे, त्या महिलेला अजूनपर्यंत शासनाची मदतसुद्धा मिळालेली नाही आहे आणि या अशा असताना फक्त ह्या शिंदे भाजपा सरकार फक्त सत्ता पिपासू आहे, यांना फक्त सत्तेचा मोह आहे। ज्या सरकारमध्ये महिला बाल विकास सारखं खातंसुद्धा यांना पुरुषांना द्यावं लागतं, यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महिलेला संधी मिळत नाही आणि महिला बाल विकास सारखं खातं पुरुषांना द्यावं लागतं, यांच्याकडून महिलाच्या सुरक्षेची आम्ही काय अपेक्षा करणार, हा सगळ्यात मोठा इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि म्हणून त्या महिलेचा शासनातर्फे मदत मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो जो दोषी आहे तो पहिले पकडला गेला पाहिजे। ही आज मागणी आणि हे जे अत्याचार वाढत आहे दिवसेंदिवस याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हे लक्ष वेधण्याकरिता आज शिवसेना महिला आघाडी फक्त नागपूरच नव्हे तर पूर्ण पूर्व विदर्भामध्ये आम्ही आज निषेध आंदोलन करतो। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।